कोएफिशिएंट ऑफ स्टैटिक फ्रिक्शन, कोएफिशिएंट ऑफ स्टैटिक फ्रिक्शन डज नॉट डिपेंड अपॉन, तो कोएफिशिएंट ऑफ स्टैटिक फ्रिक्शन कशावर डिपेंड नसते, ठीक है। खाली वेगवेगळे ऑप्शन दिलेले आहे। पहिला ऑप्शन आहे नेचर एंड मटेरियल्स ऑफ द सरफेस, ठीक है, नेचर वर डिपेंड नसते कि आणि मटेरियल वर पण डिपेंड नसते, ठीक है, असा या प्रकारे क्वेश्चन विचारलेला आहे। हे करेक्ट आहे का नाही आपल्याला बघायचं आहे। त्यानंतर दुसरा नॉर्मल रिएक्शन, ठीक है, त्यानंतर लिमिटिंग फोर्स ऑफ स्टैटिक फ्रिक्शन, ठीक है, आणि लास्ट आहे अपेरेंट एरिया ऑफ कॉन्टॅक्ट। तर कोएफिशिएंट ऑफ स्टैटिक फ्रिक्शन कशावर डिपेंड नाही आहे म्हणते हे विचारलेलं आहे। ओके, तर सर्वात आधी बघूया कि स्टैटिक फ्रिक्शन साठी फॉर्मुला काय आहे। स्टैटिक फ्रिक्शन, ठीक है, आणि मग त्याच्यात कोएफिशिएंट ऑफ स्टैटिक फ्रिक्शन कसा रोल करते। तो कंसीडर करा कि एक सरफेस आहे आणि या सरफेस वर एक बॉडी ठेवलेली आहे, ठीक है, आणि हे बॉडी मूव होण्याचा प्रयत्न करत आहे। हे बॉडी पर्टिक्युलर डायरेक्शन मध्ये मूव होण्याचा प्रयत्न करत आहे, ट्राय टू मूव। जेव्हा हे बॉडी या पर्टिक्युलर डायरेक्शन मध्ये मूव होण्याचा प्रयत्न करत आहे या सरफेस वर, तर दोन्ही सरफेस एकमेकांच्या कॉन्टॅक्ट मध्ये आहे आणि रिलेटिव मोशन परफॉर्म करण्याचा प्रयत्न करत आहे, तर हे दोन्ही सरफेस मध्ये एक अपोजिंग फोर्स जनरेट होते। अपोजिंग फोर्स, आणि या अपोजिंग फोर्सला म्हणतात स्टॅटिक फ्रिक्शन, ठीक आहे, या फोर्सला म्हणतात स्टॅटिक फ्रिक्शन। आणि याच्यासाठी फॉर्म्युला असते एफ एस, याची मॅक्झिमम लिमिट राहते लेस दॅन इक्वल टू एफ एस मॅक्झिमम व्हॅल्यू इक्वल टू म्यू एस इंटू एन, या प्रकारे, ठीक आहे। तर इकडे एफ एस लिहिलं आहे, हे एफ एस आणि हे एफ एस दोन्ही मध्ये डिफरन्स हे आहे कि हे व्हेरिएबल आहे आणि याच्यापेक्षा एफ एस मॅक्झिमम व्हॅल्यू म्यू एस इंटू एन राहणार, आणि हे एफ एस व्हॅल्यू डिपेंड करणार की हे किती वेलॉसिटीनी मूव होत आहे किंवा याच्यावर किती फोर्स अप्लाय होत आहे, ठीक आहे। तर मॅक्झिमम व्हॅल्यू हे अटेंड करणार म्यू एस इंटू एन। आता इकडे जो म्यू एस आहे, म्यू एस ला म्हणतात कोएफिशिएंट ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन, म्यू एस ला म्हणतात कोएफिशिएंट ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन। ठीक आहे, आणि हे म्यू डिपेंड असते दोन पॅरामीटरवर, म्यू एस डिपेंड असते दोन पॅरामीटर, डिपेंड्स ऑन, पहिला क्वांटिटी आहे ज्याच्यावर हे डिपेंड असते ते असते मटेरियल, की कोणत्या मटेरियलनी बॉडी बनलेली आहे आणि कोणत्या मटेरियलवर बॉडी ठेवलेली आहे त्याच्यावर हे मूव होत आहे, तर हे मटेरियलवर डिपेंड असते। आणि दुसरी क्वांटिटी आहे सरफेस नेचरवर, की नेचरचा सरफेस, सरफेसचा नेचर कसा आहे त्याच्यावर हे म्यू एस डिपेंड असते, ठीक आहे। आणि जर हे फॉर्म्युला बघितलं तर हे फॉर्म्युला आपल्याला इम्प्लायज करते म्यू एस इक्वल टू एफ एस मॅक्झिमम लिमिट, लिमिटिंग फोर्स अपॉन एन, ठीक आहे। तर मग हे एन वर पण डिपेंड झालं, कारण एफ एस मॅक्झिमम अपॉन एन, म्यू एस च्या फॉर्म्युलामध्ये एन येत आहे, मग हे इन्व्हर्सली प्रोपोर्शनल झालं, ओके। तर म्यू एस डिपेंड आहे एन वर, म्यू एस डिपेंड आहे मटेरियल वर आणि सरफेसच्या नेचरवर, ठीक आहे। या तीन क्वांटिटीवर म्यू एस डिपेंड असते।
तो क्वेश्चन मध्ये विचारलेला आहे कशावर डिपेंड नाही आहे, तर नेचर वर डिपेंड आहे, मटेरियल वर पण डिपेंड आहे, नॉर्मल रिएक्शन वर पण डिपेंड आहे आणि लिमिटिंग फोर्स ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन. इकडे बघा mu is equal to fs maximum हे लिमिटिंग फोर्स ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन आहे, याच्यावर पण डिपेंड आहे. तर डिपेंड कशावर नाही आहे, अपेरेंट एरिया ऑफ कॉन्टॅक्ट. ठीक आहे, तो या प्रकारे कोएफिशिएंट ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन अपेरेंट एरिया ऑफ कॉन्टॅक्ट पर डिपेंड नसते. ठीक आहे, थँक्यू.